मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जुनी पेन्शन योजनेबद्दल. काय आहे जुनी पेन्शन योजना, नवीन पेन्शन आणि जुनी पेन्शन यांच्यामध्ये काय फरक आहे. परंतु आजचा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजे जेव्हा आम्ही कोणताही व्हिडिओ अपलोड करू तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. चला तर मित्रांनो, सुरू करूया. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत जुनी पेन्शनच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात जुनी पेन्शन योजना मंजूर करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी 27 नोव्हेंबर रोजी विधेयक मंजूर केले असून भारतात जुनी पेन्शन मंजूर करणारे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. आता लक्ष आहे महाराष्ट्राच्या विधानसभेकडे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जुनी पेन्शन विधेयक विधानसभेत कधी मांडणार आहेत, यावर महाराष्ट्रातील 5 लाख कर्मचाऱ्यांचे भविष्य अवलंबून आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 2004 पासून तर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना 2005 पासून जुनी पेन्शन बंद करण्यात आलेली आहे. त्याविरोधात अख्ख्या देशामध्ये राष्ट्रीय पेन्शन बहाली नावाने राष्ट्रव्यापी आंदोलन उभे करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रात सुद्धा जुनी पेन्शन हक्क संघटना जुन्या पेन्शनसाठी संघर्ष करत आहे. 2 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र जुनी पेन्शन हक्क संघटनेने मुंबई येथे सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन आत्मक्लेश आंदोलन केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाची दखल घेऊन सचिवांना बैठक लावून सविस्तर माहिती ऐकून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अर्थसचिवांशी चर्चा करून जुनी पेन्शन मागणीचा ड्राफ्ट तयार करून घेतलेला आहे व तो मुख्यमंत्र्यांसमोर सादर करण्यासाठी पाठवण्यात आलेला आहे. परंतु मुख्यमंत्री ते कधी विधानसभेत मांडतील हाच एक प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांनी तो ड्राफ्ट लवकरात लवकर विधानसभेत मांडावा व जुनी पेन्शन हक्क योजनेच्या सर्व कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हक्क दिला त्याचप्रमाणे महाराष्ट्रात त्यांना त्यांचा हक्क देण्यात यावा. पेन्शनचा संविधानिक हक्क मिळवण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी केलेली घोषणा म्हणजे जुनी पेन्शन हक्क संघटनेचे खूप मोठे ऐतिहासिक यश आहे. जो पेन्शन देईल संघटना भविष्यात त्यांनाच साथ देणार आहे. जो जुनी पेन्शन लागू करेगा व भारत पे राज करेगा. अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत जुनी पेन्शन योजनेचं विधेयक मंजूर केल्याने देशातील 50 लाख कर्मचाऱ्यांना आशेचा किरण दिसला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्मचाऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न बघता लवकरात लवकर विधेयक विधानसभेत मांडावा. अभ्यासापेक्षाही केवळ गरज आहे ती फक्त राजकीय इच्छाशक्तीची, अशा घोषणा संघटनांमध्ये गुंजू लागलेल्या आहेत. नो पेन्शन नो वोट नवी पेन्शन योजना ही पेन्शन योजना असून नो पेन्शन योजना आहे. यामध्ये फक्त विमा कंपन्यांनाच फायदा होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा संघर्ष खूप जास्त वाढला आहे. कर्मचाऱ्यांमध्ये खूप जास्त राग आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या ह्या मागण्यांकडे जर दुर्लक्ष केले तर सरकारला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर विधेयक विधानसभेत मांडून जुनी पेन्शन योजना लागू करावी व कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्क देण्यात यावा. धन्यवाद मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका.